या ठळक बातमी अहो ही ती नाही जी तुम्ही रोज वाचता कारण तुमच्या समोर येईपर्यंत कधी तिला डिवचलं जातं घाबरवलं जातं असामाजिक तत्वांच्या प्रभावाखाली कधी दाबलं जातं अहो वाचायला मजा आली पाहिजे ना मग मसाल्याचा छिडका त्यावर मनोरंजनाचा तडका मग काय मुद्द्याचं ते कापलं जातं आणि आपल्या फायद्याचं ते छापलं जातं आता वेळ आहे स्वतंत्र विचारांची आता वेळ आहे दिव्य मराठीची दिव्य मराठी महाराष्ट्राचे एकमेव स्वतंत्र वृत्तपत्र नंदुरबार जिल्ह्यातील पहिली ते चौथीचे वर्ग सुरू करण्यात येऊन शाळेत विद्यार्थी उपस्थित राहण्यासाठी पालक सभेच्या माध्यमातून पालकांना प्रेरित करण्यात यावे असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भारुड आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांनी दिले आहेत. जिल्ह्यातील इयत्ता 5वी ते 8वीचे वर्ग असलेल्या प्राथमिक व माध्यमिक शाळा नियमितपणे सुरू झाल्या असून 9वी ते 12वीचे वर्ग यापूर्वीच सुरू करण्यात आले आहेत. विशेष बाब म्हणजे संपूर्ण राज्यात सर्वप्रथम शाळा सुरू करण्याची प्रक्रिया नंदुरबार जिल्ह्यात पार पडली आहे. कोरोना काळात शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष शिक्षणाची मोठी हानी झाली आहे. ही हानी भरून काढणे शिक्षण यंत्रणेतील प्रत्येक घटकाचे कर्तव्य आहे. त्या दृष्टिकोनातून शाळा सुरू करताना आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देशही शिक्षकांना देण्यात आले आहेत. सर्व शिक्षकांनी शाळेमध्ये पूर्ण वेळ उपस्थित राहून वर्गखोल्या व शालेय परिसर स्वच्छ करून घ्याव्यात. शाळा अनुदान लोकसहभाग व ग्रामपंचायत निधी अशा विविध मार्गांनी सॅनिटायझर व इतर अनुषंगिक साहित्य शाळेत उपलब्ध करून घ्यावे. प्रायोगिक तत्वावर सामाजिक अंतर राखून विद्यार्थ्यांना शाळेमध्ये उपस्थित ठेवून नियमित अध्यापन करावे. वरील बाबी करणे सक्तीचे नसले तरी जिल्ह्यातील विशेष करून अक्कलकुवा व धडगाव तालुक्यातील नियंत्रणात असलेली कोविड-19 ची परिस्थिती लक्षात घेता या भागात शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर गेलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे कार्य शिक्षकांनी व पर्यायाने शिक्षण विभागाच्या यंत्रणेने पार पाडावे. तसेच इतर तालुक्यांनी देखील याबाबत पुढाकार घेऊन कार्यवाही करावी असे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे. ब्युरो रिपोर्ट, नवापूर एक्सप्रेस न्यूज, नवापूर. काय नाही बेटा, उद्या तू इंजिनिअरिंग कॉलेजला जाणार आहेस ना, घरापासून दूर पहिल्यांदा. अरे माझी डाळ, तुम्ही बोला ना, मी आले. काय बोलायचंय बाबा? तर बेटा ते एच फॉर हिप्पोपॉटमस खूप त्रास होतोय ना त्याला. मुलांशी एच फॉर एच आय व्ही बद्दल मोकळ्या मनाने बोलणे कोणत्याही परीक्षेपेक्षा कमी नाही, पण त्यांना असुरक्षित यौन संबंध आणि संक्रमित सोयीपासून वाचण्याचा सल्ला तर दिला पाहिजे. तर द्या आणि करा त्यांच्या संगोपनाची परीक्षा पास. सरकारी इस्पितळात परीक्षण आणि इलाज गुप्त आणि मोफत. एच आय व्ही पासून बचाव, जीवनाची खरी परीक्षा.